तुम्ही कसं करायचं? अहो, नुसतं अहो म्हटला की ती बेशोधून पडलं पाहिजे. बेशोधून पडलं कारण आता सवयच नाही ना अहो बिहो ऐकायची त्याला. त्या लग्नाच्या 2 महिन्यात ती अहो संपला. आता कसं होय वा इकडे या घेतरा कळत आहे तुम्हाला यार वगैरे काय करणार आहे. ते घरात जातानाच भीज जाते. अग आता कसं करायचं आलो ग बाय असं. त्यामुळे तुम्ही नुसतं असं करायचं आणि असं लाजायचं. लाजायचं असतं हे सगळं विसरलायचा. नुसतं असं ठमक्यात चालताय तुमच्याकडे बघितल्यावर अर्थ भ्या वाटतय. आता मी इकडे गेलो ताई, मी इकडे जातोय, तुम्हाला काय मी पैसे देऊन आलोय का? मी मागं गेलो की माझ्याकडे बघा. आई शपथ खरं सांगायचं ताई, तुम्हाला सांगितलं होतं मी तिकडे गेलोय की तुम्ही बघा. आता मी इकडे बोलायला लागलोय, तुम्ही माझ्याकडे बघायला लागलाय ना का? मी तुम्हाला सांगितलं होतं का? त्यांनी सांगितलंय सहाय्याच्याकडे सर जिकडे जातील तिकडे बघा सांगितलं. बघा आणि वर्गात कसं करायला लागतंय आपल्याला? पोराचे कसं करायला लागतंय? बघी माझ्याकडे बघी, माझ्याकडे बघ की. कोणासाठी लागलोय बोंबलायला? होय रे, जात मारून 9 दिवसाचं ट्रेनिंग करून आलो, कोणासाठी करून आलो रे? हा दुसऱ्याकडे कशाला बघताय? होय रे माझ्याकडे बघ की. तुझ्याकडे कशाला बघल? तुला बघून अर्धी मिली. ए इथं जवळजवळ नाही म्हणलं तर 1000 लोक असतील किंवा एवढी लोक आहेत. शिक्षकांनी प्रत्येक मुलाच्या नजरेत नजर घालून बघायचं नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या नजरेत नजर घालून बघायचं, त्याला ज्ञान रचनावाद म्हणतात. जिथपर्यंत शिक्षकाची नजर आणि जिथपर्यंत शिक्षकाचा आवाज जातो तिथला पर्यंतचा विद्यार्थी घडतो, याला ज्ञान रचनावाद म्हणतात. तुमची तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या नजरा तुमच्याकडे पाहिजेत. कुठंही गेलं तरी नजरा पाहिजे. यस, तो उत्साह पाहिजे, तो उत्साह पाहिजे. वर्गात तुम्ही नुसतं आता सांगितलं चाल, तुम्ही वर्गात उद्या आता असं झालं नुसतं वर्गात, हे बघा वर्गात गेलं ना असं केलं तुम्ही एवढं करा आणि वर्गात निघून जावा. ओर जर मागण नाही आणि तुमच्या प्रत्येक वाक्य न वाक्य प्रॅक्टिकली पिलोय करून बघा. ह्यांची वर्गातच एंट्री असेल, ह्यांची वर्गात एंट्री कशी? समोर मन पडली गाला तुम्ही पण नशिबात तुमचं घर बांधून होणार. ह्यांची एंट्री जरा सेटल व्हा, बसा जरा
तुम्ही आले तर आम्ही आहे ना बघू नंतर नाही आठ दहा जण पळत्यात ती करत्या डिजिटल त्यांचं त्याने सगळं त्यांचं चाललंय म्हणतात अशी नाही आहे आता दुखायला यमराज पण परत गेला पाहिजे माग एवढ्या मातांचे एवढ्या हसताय रडताय इमोशनल होत आहेत कुठल्या दुकानात मिळते काय कधी पप्पाला म्हणलीस अर्धा किलो हसणं आणा जरा आईला द्यायचं आहे कधी आहे कुठं नाही काय त्यामुळं अशी एंट्री याला ज्ञान रचनावाद म्हणतात इथून ज्ञान रचनावाद खरा सुरू होतो ए विषय कुठलाही असू दे अंग उपांग आणि प्रत्यंग मूळ मुद्द्यावर येतो हात वर करा आनंद 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 विठाल 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 या पाय उगा चिपका लावला होता तुम्ही आमचा शिक्षक बसून उठणार खालीच बसणार वर बसणार लगेच उठतो कुठं उठतो बसले का नाही अकरा पासून बसले एकदा टाळ्या तुमच्यासाठी काय आणलं आशीर्वाद हे आहे तर आम्ही आहे माझं कसं होतं अगोदर उठून लोक जायचे मग मी पण ठरवलं होतं गेली उठून गेली आपल्याला फरक पडत नाही जेवढी बसतील त्यांना सांगायचं एकदा सगळीच गेली वसंता एकटा तर एकटा सुट्टी द्यायची नाही मी म्हणलं होय आई एकटा तर एकटा म्हणलं सुट्टी देत नाही म्हणलं लागलं सांगायला व्यक्त्याला म्हणलं आता एकच हिरा घडवायचा एकच हिरा घडवायचा म्हणलं बाकीची सगळी गेली तर चालतील आणि एकटच बसलो होतो मी लागलो त्याला सांगायला आणि मग ते पण बघतोय माझ्याकडे मी पण बघतोय ते पण बघतोय मी पण बघतोय आणि झालं ते पण उठणा मी पण उठणा ते पण हसतय मी पण हसतोय दोन तास ते पण थकणा मी पण थकणा दोन तासानं मला जरा शंका आली दोन तासानं मला जरा शंका आली आणि मी म्हंटल दोन तासानं मला जरा शंका आली आणि मी म्हंटल एवढं तुला माझं व्याख्यान आठवलं का रे एवढं माझं व्याख्यान तुला आवडलं का तर ते पुढचं काय म्हणतय नाही मी म्हणलं मग तर म्हणते ती साऊंड सिस्टीम माझी भाड्यानं आणल्या विठाल 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 मंगळ 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 आपली आई होती आई आपल्या आईला दाखवलं व्हिडिओ कॉल वरून आईला जरा घेतलं का आईला दाखवलं त्याचं उत्तर नंतर सांगेन सगळ्याशी त्यामुळं हे शरीर अंग उपांग आणि प्रत्यंग शिक्षकाचं सगळ्यात मोठं शस्त्र कुठलं असेल हे आहे ना सगळं हे नाही ना संपला विषय कुठला पण असू दे मी काय म्हणतोय बघा विषय कुठलाही विषय असू दे विषयासारखा चेहरा करायचा नाही सवय गणिताचा शिक्षक पोरं लगेच सांगतात हे गणित शिकवत असणार शरीरात हे हल्लं पाहिजे का नाही हे बघा आता तुम्ही चौथीला आलेला आहात एवढं सोपं नाहीये अभ्यासक्रम बदललेला आहे 9 वेळा ट्रेनिंग घेऊन आले मी आणि मग तुमच्या समोर उभी राहिले
अजून मलाच कळालं नाही. पोरग म्हणते आईला आपल्या बाईला अजून कळलं नाही आपण किस झाड के पत्ते. एंट्री अशी पाहिजे, एंट्रीतच एवढा दम पाहिजे ना, काय येऊ नये येऊ. आधी घरी कशी येते शाळा भेटीला, आणि तुम्ही त्यांच्या मग सांगितलं बस की तोपर्यंत तिसरा साहेब येतोय का, ही जरा बोर्ड इथं बरोबर वाटत नाही मग कुठं इकडं फिकड तिकड. मर्जी राखण्यात आयुष्य गेलं तोपर्यंत रिटायर होत आहे. आणि मग हे मध्ये आईला काम करून घ्यायची राहिलीच त्याच्या. आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्व वाङ्मयं आहार्यं चंद्र तारादी त्वं नुमः सात्विकं शिवं. अंग पांग आणि प्रत्यंग, प्रत्येक गोष्टीला दाखला आहे. काल ते पोरग बाळ म्हणत बघा, ते पोरग पळत पळत येतो आपल्या गुरुजीकडे येतात. आणि आपलं पोरग आपल्या गुरुजीला म्हणत का शिकवता गुरुजी आम्हाला ओडोबा लाडोबा. पोरग म्हणत का शिकवता गुरुजी आम्हाला घोडोबा आणि लाडोबा. मनात आमच्या खुसवा गुरुजी बालपणातील शिवबा. बघा कसा मग पेटून उठतो